सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन महापौर श्री कांचनाताई यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन महापौर श्री कांचना यनम यांच्या हस्ते करण्यात आलंय. याप्रसंगी ट्रस्टीचे अध्यक्ष महाशय आमदार नरसिंग मेंगजी, माजी ट्रस्टी अध्यक्ष रेवणसिद्ध बनशेट्टी, दास शेळके, अंबादास गुत्तीकोंडा, ट्रस्टी संजय शिंदे, बसवराज एरटे, कैलास मेंगाणे, विजय पुकाळे, उत्सव अध्यक्ष सिद्धराम मजगे, कार्याध्यक्ष रवींद्र आमणे, कार्यवाहक सोमनाथ मेणके, उपाध्यक्ष विजय बिराजदार, गौरव जक्कापुरे, महेश मेंगजी भूमकर, आप्पासाहेब मवाणे तसेच इतर पदाधिकाऱ्यांची देखील यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सुधीर देशमुख, अशोक कलशेट्टी, मल्लीनाथ याळगी, संतोष भिंगारे, नंदू उपाध्ये, गणेश चिंचोळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय पुकाळे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर मेंगजी यांनी यंदाच्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्यावेत, तसेच सध्याला प्लाझ्माची गरज आहे तरी प्लाझ्मा डोनेट करावं असं आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी महापौरांचा सत्कार लताताई फुटाणे, सुमन मुदलियार यांच्या हस्ते शाल, हार आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. मध्यवर्ती मंडळाकडून यंदा एक आगळा वेगळा असा कार्यक्रमाच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे 25 बेड देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं रवींद्र आमणे यांनी सांगितलं. या कार्यक्रमात सुनील शरणार्थी, दिलीप पाटील, महेश पात्रीकर यांनी यशस्वीकरणात सहकार्य केलंय.